हॅलो एव्हरीवन मी सदाशिव मोरे हो आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो आजचे आपले लेक्चर आहे इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमधील सेल्फ इंडक्टन्स म्युच्युअल इंडक्टन्स आणि मॅग्नेटिक इंडक्शन आणि ई एम एफ या टॉपिकवर तर सुरुवात करूया तर मॅग्नेटिझम किंवा चुंबकत्व म्हणजे काय की आपल्या दैनंदिन व्यवहारात मॅग्नेटिझम एक महत्त्वाची भूमिका बजावतो मॅग्नेटिझम हा काही धातूतील का 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 एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे हा गुणधर्म असलेल्या पदार्थाला मॅग्नेट असे म्हणतात म्हणजे काय असतं रे मॅग्नेट काय एक प्रकारचा धातू आहे त्या धातूमध्ये काय असतं रे एका फेरस म्हणजे ज्या धातूंमध्ये लोखंड हे मुख्य तत्त्व आहे अशा धातूंना आकर्षित करण्याची काय रे क्षमता असते त्या धातूला मग काय म्हटलं जातं रे मॅग्नेट असं म्हटलं जातं ओके आणि मॅग्नेटचं वैशिष्ट्य काय असतं रे मॅग्नेटला काय असतात दोन पोल असतात म्हणजे दोन ध्रुव असतात नॉर्थ आणि सॉर्थ आपलं साऊथ नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असं मॅग्नेटला असतात आता चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ म्हणजे ज्या धातू चुंबकाकडे आकर्ष आकर्षिल्या जातात किंवा ज्यांच्यामध्ये चुंबकत्व हा गुणधर्म आणता येतो अशा धातूंना चुंबकीय पदार्थ किंवा मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटले जाते म्हणजे काय राहतात रे काही मटेरियल असे राहतात की ते मॅग्नेटकडे काय राहतात रे आकर्षले जातात आणि काही मटेरियल्समध्ये आपण रेडीमेडली काही मटेरियल्स ॲड करून आपण मॅग्नेटिझम काय करू शकतो रे प्रोड्यूस करू शकतो ओके जसं उदाहरणार्थ स्टील आहे स्टीलमध्ये आपण काय करतो रे आयन हे फेरस मटेरियल टाकल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं रे मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी काय होते इंड्यूस केली जाते म्हणजे मूळतः स्टील हे काय नॉन मॅग्नेटिक आहे पण आपण त्याच्यामध्ये आयन हे मुख्य तत्व टाकल्यामुळे आपण काय करतो रे त्याच्यामध्ये मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी काय करतो रे इंड्यूस करू शकतो ओके मग अशा पदार्थांना काय म्हटलं जातं रे मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटलं जातं त्याचं उदाहरण काय की लोखंड निकेल कोबाल व लोखंडाचा अंश असलेला काही मिश्र धातू म्हणजे लोखंडाचा काही अंश असलेला मिश्र धातू कुठलाही रे स्टील झालं ओके नंतर ज्या धातू चुंबकाकडे आकर्षला जात नाहीत किंवा ज्यांच्यात कोणत्याही पद्धतीने दे चुंबकत्व आणता येत नाही अशा पदार्थांना काय म्हणतो रे आपण नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स म्हणतो नॉन मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये काय काय येतं तरी काच येतो लाकूड आयर्न पितळ ओके नेक्स्ट आहे की प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट्स म्हणजे चुंबकाचे गुणधर्म काय आहेत हे सगळ्यात पहिला गुणधर्म आहे हे चुंबकाला दोन ध्रुव असतात म्हणजे चुंबकाच्या ध्रुवावर तुम चुंबकांची तीव्रता अधिक असते आणि चुंबकांच्या मध्यावरती काय असते रे अत्यल्प असते म्हणजे काय की समजा असा एक रेक्टँगल आकाराचा काय रे मॅग्नेट आहे त्याचे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल इथे त्याची पावर काय असेल रे जास्त असेल ओके आणि जो हा मधला भाग आहे इथे पॉवर काय असेल रे कमी असेल ओके मॅग्नेट हे नेहमी उत्तर दक्षिण या स्थितीमध्ये काय असतं रे स्थिर असते जर तुम्ही दिशादर्शक किंवा कंपास ज्याला म्हटलं जातं ते काय असतं रे अशी दिशा दर्शवतं जे नाविक लोक असतात त्या नाविक लोकांकडे असतं आहे ओके हे नेहमी कुठली दिशा दाखव दाखवतं रे नॉर्थ साऊथ दिशा दाखवतो नॉर्थ साऊथ कुठे असतं रे वरच्या डि दिरे, डायरेक्शनला दिरे, कुठली असते नॉर्थ असते खालच्या दिशेला कुठले असते साऊथ असते ओके चुंबकाजवळ जर एखादा चुंबकीय पदार्थ आणल्यास तो चुंबकाकडे आकर्षला जातो चुंबकीय पदार्थाच्या दुसऱ्या टोकाजवळ अजून एखादा चुंबकीय पदार्थ आणल्यास तोसुद्धा तो तो पहिल्या चुंबकीय पदार्थाकडे आकर्षला जातो मूळ चुंबक दूर केल्यास दोन्ही चुंबकीय पदार्थातील चुंबकत्व नाहीसे होते चुंबकाच्या सानिध्यामुळे चुंबकीय पदार्थात तात्पुरते चुंबकत्व निर्माण होते या क्रियेला मॅग्नेटिक इंडक्शन असे म्हणतात म्हणजे काय म्हणायचं आहे त्याला की समजा एक लोखंड आहे लोखंडाचा तुकडा आहे आणि लोखंडाच्या तुकड्यावर जर आपण मॅग्नेट ठेवलं तर काही वेळ पुरता का होईल ना पण लोखंडामध्ये काय आहे मॅग्नेटिक इंडक्शन किंवा चुंबकाचे प्रवर्तन काय आहे निर्माण होतं त्याच्यामुळे ते काय आहे लोखंड मॅग्नेटला काय रे चिटकून बसतं ओके दोन चुंबकांच्या सहजातीय ध्रुवात म्हणजे लाईक पोल्समध्ये काय रे प्रतिसारण असते म्हणजे काय की समजा एक मॅग्नेट आहे त्याचा हा नॉर्थ पोल आणि हा दुसरा मॅग्नेट त्याचा पण हा नॉर्थ पोल हे एकमेकांपासून काय होतील रे दूर जातील ओके आणि मॅग्नेटचे साऊथ पोल आणि मॅग्नेटचा नॉर्थ पोल एकमेकांकडे काय होतील रे आकर्षले जातील ओके हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट आहे की एखाद्या पदार्थात चुंबकत्व हा गुणधर्म आहे का नाही हे तपासून पाहण्याकरता प्रतिसारण ही कसोटी काय केली जाते रे लावली जाते म्हणजे त्या धातूवर मॅग्नेट हे आकर्षलं जातं आहे का नाही हे आपण काय करतो रे चेक करतो एखाद्या चुंबकाचे कितीही तुकडे केले तरी प्रत्येक तुकडा हा स्वतंत्र चुंबक असून प्रत्येकात उत्तर व दक्षिण हे दोन ध्रुव काय असतात रे प्रेझेंट असतात ओके नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे चा वापर करून आपण काय करतो रे एखाद्या कॉईलला मॅग्नेटिलिक मॅग्नेटिकली काय करू शकतो रे ॲक्टिव करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ आपली जी इलेक्ट्रिक मोटर असते त्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण काय करतो रे एक आर्मेचर कॉईल असते त्या आर्मेचर कॉईलला काय केले असतात रे दोन सप्लाय प्रोवाईड केले असतात आणि त्या सप्लायमुळे आपण काय करतो रे एक टेम्पररी मॅग्नेट काय करतो रे प्रोड्यूस करतो इलेक्ट्रिक सप्लायच्या मदतीने तर ते कसं करतो ते बघूया तर वेनेवर द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ अँड इलेक्ट्रिक सर्किट चेंजेस अँड ई एम एफ इज इड्यूज इंड्युस्ड इन द सर्किट दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय की समजा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर् एक सर्किट आहे आपलं साधं इलेक्ट्रिकचं आणि त्या सर्किटमध्ये जर मॅग्नेटिक फ्लक्स हे जर प्रोड्यूस झाले मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे दे, काय की समजा एक वायरचा तुकडा आहे किंवा कंडक्टरचा एक पीस आहे तर त्या कंडक्टरच्या पीसमधून जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी कॅरी करतो तर काय होतं रे या कंडक्टरच्या बाहेरच्या साईडला काय होतं रे एक टेम्पररी मॅग्नेटिक फील्ड काय होतं रे प्रोड्यूस होतो ओके आणि या मॅग्नेटिक फिल्डमध्ये काय असतात रे मॅग्नेटिक फ्लक्स असतात मॅग्नेटिक फ्लक्स काय असतात रे अशा राऊंड राऊंड फिरणाऱ्या काय असतात रे वेव्ज असतात मॅग्नेटच्या आणि जेव्हा ह्या मॅग्नेटिक फ्लक्स या जर चेंज झाल्या चेंज कशामुळे होऊ शकतात रे जर समजा ते कंडक्टर जर दुसऱ्या एका कंडक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा एखाद दुसऱ्या एका परमनंट मॅग्नेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर इलेक्ट्रिक तले जे मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस झाले ते का होतात रे चेंज होतात आणि जेव्हा असं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतात इलेक्ट्रिक सर्किट म्हटलं तर इलेक्ट्रिक इलेक्ट्रोमोटिव फोर्स हा कावद्वारे प्रोड्यूस होतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे ई एम एफ रे प्रोड्यूस होतो त्यालाच काय म्हटलं जातं मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हटलं जातं आणि आपल्या जे एवढ्याही मोटर आहेत किंवा जनरेटर्स आहेत हे कशावर वर्क करतात रे इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शनच्या प्रॉपर्टीवर वर्क करतात आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे लॉज किंवा नियम काय आहेत ते बघूया पहिन मी की वेन एवर द अमाऊंट ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ सर्किट चेंजेस ॲन ई एम एफ इज इंड्यूस्ड इन द सर्किट ऑर इट कॅन बी स्टेटेड ॲज ॲन ई एम एफ इज इंड्यूस्ड इन अ सर्किट वेन द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट चेंजेस म्हणजे सोप्या शब्दात त्याला काय सांगायचं आहे की एखाद्या सर्किटमध्ये इलेक्ट्रोमोटिव फोर्स हा प्रोड्यूस होतो केव्हा इलेक्ट्रोमोटिव फोर्स किंवा तयार होतो जेव्हा सर्किटमधलं मॅग्नेटिक फ्लक्स या जर चेंज झाल्या तर का उदोरे त्या सर्किटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स किंवा इलेक्ट्रोमोटिव फोर्स हा का रे प्रोड्यूस होतो आणि ह्याच नियमला काय म्हटलं जातं रे फॅराडेज लॉ किंवा फॅरेडेचा नियम असा म्हटला जातो आता दुसरा लॉ सेकंड लॉ काय की मॅग्नेट्यूड ऑफ द इंड्युस्ड ई एम एफ ऑफ द सर्किट इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द सर्किट म्हणजे काय की त्या सर्किटमध्ये तयार झालेलं ई एम एफ हे कशाला इक्वल असतं रे म्हणजे कशाला बरोबरीत असतं तर रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे एका एकक वेळमध्ये किती मॅग्नेटिक फ्लक्स हे चेंज होत आहे किंवा बदल होतो आहे त्यानुसार इलेक्ट्रोमोटिव फोर्स हा का अधोरे बदलतो आणि यालाच काय म्हटलं जातं रे लेन्झ लॉ किंवा लेन्झचा नियम असं म्हटलं जातं ओके okay, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे सेल्फ इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय की सेल्फ इंडक्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ द कॉइल बाय व्हर्च्यू ऑफ विच द कॉईल अपोजेस एनी चेंजेस इन द करंट फ्लोईंग थ्रू इट बाय इंड्युसिंग अँड ई एम एफ इन इट सेल्फ म्हणजे काय की एखाद्या कॉईलमध्ये निर्माण होणारा इंडक्टन्स हा त्या कॉईलमधील करंटला चेंज नाही करू शकत कारण की ती कॉईल स्वत इंड्यू ई एम एफ इंड्यूस करते दे, जेने ची त्या स्वतःमध्ये जेणेकरून करंटची किंमत त्या कॉईलमधली का होत चेंज होत नाही आणि या स्वत इंड्यूस केलेल्या ई एम एफला काय म्हटलं रे बॅक ई एम एफ म्हणजे काय की उदाहरणार्थ एक मोटरचं युनिट आहे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल इथे काय रे आर्मेचर आहे आर्मेचर म्हणजे काय एक प्रकारचं सर्किट आहे तर सर्किट म्हणा किंवा कॉईल म्हणा आता ह्या कॉईलमध्ये निर्माण होणारा करंट हा बदलू नये म्हणून ती कॉईल स्वतः काय करते रे स्वतःचं ई एम एफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव फोर्स तयार करते जेणेकरून करंटची किंमत बदलणार नाही आणि याच एम एफला काय म्हटलं जातं रे बॅक एम एफ असं म्हटलं जातं आणि सेल्फ इंडक्टन्समध्ये हो जसं जसं करंटची किंमत वाढत जाते सेल्फ इंडक्शन का होतं रे कमी कमी होत जातं ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे हे लक्षात ठेवायचं यालाच इनर्शिया ऑफ द इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं जडत्व असंही म्हटलं जातं आता म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय की असा फिनॉमिनॉन म्हणजे असा फिनॉमिनॉन की ज्यामध्ये अपोजिंग ई एम एफ म्हणजे विरोध करणारा जो इलेक्ट्रोमोटिव फोर्स आहे तो कॉईलमध्ये कशामुळे प्रोड्यूस होतो रे तर जो करंटची किंमत आहे किंवा मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो कंटिन्युअसली काय होतो रे बदलत असतो त्याच्यामुळे म्युच्युअल इंडक्शन का रे तयार होतो, होतो म्हणजे उदाहरणार्थ समजा ट्रान्सफॉर्मरची एक कॉईल आहे आणि हे सेकंडरी कॉईल आहे तर ह्या कॉईलमध्ये चेंज होणाऱ्या करंटच्या किंमतमुळे या दुसऱ्या कॉईलमध्ये का होतं रे ई एम एफ इंड्युस्ड होतो आणि यालाच काय म्हटलं जातं रे मग म्युच्युअल इंडक्शन असं म्हटलं जातं ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनचा काय रे बेस्ट एक्झाम्पल आहे ओके नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकाच्या सभोवताली असलेल्या जागेला काय म्हटलं जातं चुंबकीय क्षेत्र असं म्हटलं जातं आणि हे क्षेत्र दर्शवणाऱ्या रेषांना काय म्हटलं जातं रे चुंबकीय बलरेषा किंवा लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स असे म्हटले जाते ओके आता इंडक्शन मोटर किंवा ए सी सप्लायवर चालणारी मोटर कशी वर्क करते ते बघून घेऊया तर काय असतं रे एक रोटर असतो आणि एक स्टेटर असतो रोटर का एक फिरणारा मेंबर असतो आतमध्ये आणि स्टेटर काय असतं रे बाहेरच्या केसिंगला लागून असलेलं एक परमनंट मॅग्नेट असतं असं समजा ओके आणि या परमनंट मॅग्नेटमध्ये काय आवारे एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे असं फिरणारं चुंबकीय क्षेत्र काय अवधारे निर्माण होतं आणि या चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यानंतर जेव्हा काही इथे जे, का जे कंडक्टर असतात तो कंडक्टर म्हणजे काय असतात रे असे हे रोटरला काय असतात रे रोटरवर असे काय असतात स्लॉट केलेले असतात आणि या स्लॉटमध्ये काय असतात रे आर्मेचर कॉईल असते बरोबर ना मग जेव्हा हा कंडक्टर या फ्लक्सला कट करतो तर त्याच्यामध्ये काय होतं रे मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होतं आणि जेव्हा काही हे मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होतो त्याच्यामुळे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो ओके एक त्यालाच काय म्हटलं जातं रे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ओके हे झालं ए सी मोटरचं हे बघा एक् ही प्रॉपर डायग्राम आहे की कशा पद्धतीने ए सी मोटर काम करते ओके आणि हे डी सी मोटरचं डी सी मोटरचं पण सेम प्रि प्रिन्सिपल आहे काही जास्त चेंजेस नाही आहे ओके तर आजच्या लेक्चरमध्ये जर काही अडचण असेल तर मला ग्रुपवर तसा तुम्ही मेसेज करू शकता